संस्था का व्यवहार एवं मचधार कार्यकारिणी में निहित पदाधिकारियों पर होता है, लेकिन कई मामलों में इस विषय में अनियमितता दिखाई देती है। कुछ ऐसे ही प्रकार आगे आया है निर्मल नगरी कंडोमिनियम से, जहां सभासदों ने पैसों के दुरुपयोग का आरोप पदाधिकारियों पर लगाया है। दरअसल सभासदों का कहना है कि 25 नवंबर 2020 को जनतांत्रिक रूप से चुनाव कर बोर्ड ऑफ मैनेजर की नियुक्ति की गई थी, लेकिन जिसके बाद से व्यवहार में घोटाला नजर आने लगा, जिसके संबंध में कई बार शिकायत करने पर भी पुलिस प्रशासन समेत संबंधित कई खातों के कर्मचारियों ने इस पर ध्यान नहीं दिया, जिसके कारण पत्र परिषद के माध्यम से सभासदों ने न्याय की पुकार की है, जिसके विषय में जानकारी दी जगदीश डोंगरवार ने। जगदीश बाबूराव डोंगरवार माझे नाव आहे। मी निर्मल नगरीमध्ये जवळपास 10 वर्षांनी राहत आहे आणि एक सक्रिय कार्यकर्ता आहे। म्हणजे माझा उद्देश आहे की निर्मल नगरी सुंदर, स्वच्छ आणि चांगली असावी आणि सर्वांच्या हितासाठी असावी। सर्व तिथं सुखी राहावे, सर्वजण सुखाय सर्वजण हिताय या भावनेने मी ते काम करतो, ठीक आहे। आणि माझा असा प्रयत्न आहे की तिथे जे काही लोकांच्या सुविधा आहे ते त्यांना प्राप्त व्हायला पाहिजे। जर होत नसेल तर ते चुकीचं आहे, कारण प्रत्येक सभासद पैसा देतो आहे तर त्या पैशाचा उपयोग व्यवस्थित व्हायला पाहिजे। हाच माझा उद्देश आहे आणि मला आतापर्यंत जे काही तिथे कमी जास्त आढळलं आहे ते मी माझ्या पत्राच्या माध्यमाने प्रत्येक अधिकाऱ्याला लिहून चुकलं आहे, पण तुम्हाला असं कुठं असं प्रतिसाद मिळालं नाही की जिथे मला न्याय मिळेल किंवा लोकांचं हित होईल असं काहीच नाही आहे। आता एक छोटंसं उदाहरण सांगतो तुम्हाला। आमचे जे अध्यक्ष आहेत करपे साहेब यांच्याकडे RTAच्या थ्रू मी एक चोरी पकडून दिली आहे 126 कलमप्रमाणे, विद्युत चोरीचं अधिनियमप्रमाणे। अध्यक्ष करपेकडे, प्रफुल्ल करपे यांच्याकडे हे माझ्यापाशी पेपर आहे RTIचे, तर याच्यामध्ये त्यांना 21,890 रुपयाची पेनॉल्टी इम्पोज झाली आहे। हे प्रूफ आहे। जो पदाधिकारी आहे अध्यक्ष पदावर आणि आज पण तो तिथंच काम करतो आहे, ते माझं म्हणणं असं आहे की जी व्यक्ती जर आरोपी सिद्ध झाली आहे आणि ज्याला पेनॉल्टी दिली आहे अशी व्यक्ती आर्थिक व्यवहारामध्ये राहू शकते काय? जर ती शासनाच्या ह्याच्यामध्ये जर अशी करत असेल तर मग बाकीच्या पैशामध्ये का नाही करू शकत? तो एक हा झाला विश्वासघात झाला सभासदाबरोबर। माझी मागणी ही आहे की अशी व्यक्तीला काढायला पाहिजे, जी व्यक्ती अशी आरोपित आहे त्या व्यक्तीला काढायला पाहिजे। ती व्यक्ती त्या पदावर नको हे सिद्ध आहे, हे पेपरने सिद्ध केलं आहे की ती व्यक्ती तशी आहे, तर मग व्हायला पाहिजे। बस अशा व्यक्तीला कशाला ठेवतात? त्याला सदस्यांनी किंवा यांनी काढायला पाहिजे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जिथे सर्वे पेपर विदाऊट साईन इश्यू होतात हे प्रमाण आहे, कोणतेही पेपर सचिव अध्यक्ष किंवा कोषाध्यक्ष काहीच करत नाही, हे सर्व पेपर राहा हे सर्व तुम्हाला अनसाईन राहतात, कुठेच साईन राहत नाही कोणाची पदाधिकाऱ्याची। आणि तिथे 5 पद आहे, पण त्या 5 पदापैकी या अहवालावर 3 पदांची दस्तखत आहे। 2 पद का नाही भरले त्यांनी आतापर्यंत? ते वैध आहे का अवैध आहे हे सूचित करायला पाहिजे। लोकांच्या सभासदांची मनाची जी शंका आहे ती त्यांनी काढायला पाहिजे की बाबा ठीक आहे 2 पद आहे ते वैध आहे, 3 पद आहे ते वैध आहे, किंवा 5 पद असे जर DDRने इलेक्शन 5 पदाचं घेतलं आहे तर मग 5 पद भरायला पाहिजे त्यांनी, आहे की नाही? याच्यामध्ये पहा पेपरमध्ये 3 पद आहे, बाकीचे 2 कुठे गेले? फिलअप नाही केले त्यांनी, का नाही केले? मग तसं असेल तर त्यांनी वैध सांगा की बा हे जे आहे हे बरोबर आहे। NBC न्यूज के लिए राजकुमार मोड के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट।